सिंदखेड राजा इथल्या लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोरील अज्ञातानं बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणात आता प्रशासनानं काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय. पुतळा रात्रीमध्ये हटवणार असल्याची माहिती पसरल्यानं शेकडो शिवभक्त रात्रभर पुतळ्याभोवती गराडा घालून बसले होते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पुतळ्यासंबंधी निर्णय 2 दिवसांनंतर घेणार असल्याचं माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी सांगितलंय. त्यांनी प्रशासनाकडे तसा अवधी मागून घेतलाय. सध्या सिंदखेड राजा इथं राज्य राखीव पोलीस दलाचे 100 जवान सध्या तळ ठोकून आहेत. संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. संजय, एकूणच शिवरायांच्या पुतळ्यावरून सिंदखेड राजामध्ये कितपत तणाव आहे आणि आता काय भूमिका घेतली जाते प्रशासनाकडून? नक्कीच प्रज्ञा, गेल्या 8 तारखेला मध्यरात्रीनंतर कुणी अज्ञातांनी राजे लखोजी जाधव यांच्या वाड्यासमोर एक शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला होता. परंतु 2 दिवसानंतरच जिजाऊ जयंती असल्यामुळे प्रशासनाने थोडा वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. परंतु परवा जिजाऊ जयंती संपल्यानंतर या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी आलेले राज्य राखीव पोलीस दलातील जवान, जवळपास 100 जवान प्रशासनाने थांबवून ठेवले होते. हा पुतळा नगर परिषदेच्या जागेत बसवले असल्यामुळे व अतिक्रमणित जागेत असल्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तसा गुन्हाही दाखल केला होता अज्ञाताविरुद्ध. आणि काल रात्री पोलीस प्रशासन असू देत किंवा महसूल प्रशासन यांनी हा पुतळा काढण्याची तयारी सुरू केली आहे अशी माहिती या परिसरात पसरल्यामुळे जवळपास 1000 जमाव या पुतळ्याभोवती जमला होता. यात माजी शिवसेनेचे आमदार शशिकांत खेडेकर, भाजपचे जिल्हा प्रवक्ता विनोद वाघ हे सुद्धा होते आणि हे या पूर्ण जमावाचं नेतृत्व करत होते. यावेळी पोलीस प्रशासनाकडनं पूर्ण तयारी झालेली होती. परंतु हा जमाव बघून आणि एकंदरीत वातावरणातील तणाव बघून शशिकांत खेडेकर यांनी प्रशासनाकडे पुतळ्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी 2 दिवसाची मुदत मागितली होती आणि प्रशासनाने ती मान्यही केली. यामुळे आता प्रशासनाने या पुतळ्यासंबंधी किंवा पुतळ्या इथून काढून घेण्यासंबंधी 2 दिवसाची मुदत या सर्व शिवभक्तांना दिलेली आहे. यासंबंधीचा निर्णय या 2 दिवसात होणार आहे आणि नक्की आता 2 दिवसानंतर या पुतळ्यासंबंधी निर्णय काय होतो हे समोर येणार आहे. त्यामुळे सध्या तरी प्रशासन नरमलं असून हा पुतळा इथून काढून घेण्यासंबंधी 2 दिवसाचा अवधी संबंधित शिवभक्तांना तणाव आणखी वाढू नये आणि परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रशासनानं सामंजस्याची आणि नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. संजय, धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.